हरभरा फिरभरा कसा आलाय ज्वारी फिवारी मोहरी वटाणा आला का नाही चांगला? हे काय मी फिरलंय त्याला नाही पाणी काय नाही, आलाय इथे एक मोड तिथे एक मोड लागलाय एवढं तुला इतरायची काळजी पडली. अगं जरा काम धंदा करून आलोय रानातून, जरा पाय तरी जाप की जरा म्हातारा पाण्याला मायला असं तेवढं तर काय कळतच नाही तुला बुद्धी ज्ञान. रानातून लस इतरायला लागली तर आल्या एवढा लेकर असू ना त्याच्यात एकच पाय चोळायला बरे वाटतेत का? आता तिथं पाणी द्यायचं हाय का तिथं दार मोडायचे का तिथं खुरपण टुरपण करायचंय तिथं करायचंय काय? तुम्हाला गाडीवर जाताव टुरुटू बसून गाडीवर महागारी येतात, अजून जाताव अजून महागारी येतात, सारख्या मुंगळ्यावर अर्जरच करायलेले असतात, तिथं काही काम तर नसतंय तुम्हाला. आणि म्हणा की पाय चोळा पाय चोळा त्याच्यामुळं हाय आमचं घरगुती मॅटर बोलणं चालणं हाय आपलं शेतात पाय चोळा म्हणते तर एखाद्या दुपारान गदी पुकारा तुला मी पाय चोळायचे असतात का? लेकर बाळ हायत लय मोठे नातरुण पत्रुण त्यांचे पण चोळायचे करायचे असतात का? आता माझ्या कोण असते अगं मरणाचं का असं असं सुना हो मरणाचं तण माहिती आहे का तुम्हाला? राहणार किती तण आहे ते तेवढं गोळा केले ते हरभऱ्यातलं ज्वारीतलं मन म्हणलं थकून भंगून आलोय बायकोला म्हणलं आवडीनं पाय चोळा माझे तर म्हणते म्हातारा डोकळा काय येणार जायना आलेला पाहुणा आलीस का भांडणं लावाय आले नको माझे पाय चोळ आले खबूतर आलं बाबा खबूतर पिंजऱ्यातला पोपट मग पिंजऱ्यातला रागू आहे का नाही दवाखान्यात गिद्दी काय रागू आहे रागू जायचा रागू वरानो रागू आहेस का तू रागू आहे तसं बाहेर चला म्हणतो रागू आहेस का तू मग असा आणि का नाही रागू आहेस का तू तुम्हाला जर न्यायल्यावर आमचं तिथे एक दहाळा आलेला आहे तुम्ही सासा सुना सगळं उठून खाऊन खाऊन गटड बांधून घरला यायचा नाद दिसायला तुम्हाला तुम्हाला मी नेणार नाही आता जेव्हा माझा हरभऱ्याच सगळं काढून ढीग लावीन तेव्हा मग तुम्हाला उद्या गोळा खायला नाही तर आमच्या हातात काय राजकारण राहिलं नाही कबुतराच्या ना आता सगळं हातात आहे या कबुतर जर दिन तिथून पूर्वी काळ आहे बघा सगळ्या याला म्हणून चहा प्यायला काय की करून दिला का काय की पटकन त्यानं दिला की करून कबुतरानं काय बघा अगं बघा अगं बघा तुम्ही कसं होत आहे सगळं काय हात बी का असे काय नाच हस हस चोळी तोय का मनगटानं हरभऱ्याचा काय म्हणत होत्या अगं त्यांनी काय धरलाय पिच्या हरभरा कळा की आम्हाला दाखवायला म्हणजे आपला सुपा साफ करत्यात हरभऱ्याला घेऊन तुम्हीच म्हणताल मा जाऊ द्या सासा सुनाला खाऊ द्या दोन चार ढाळे असं म्हणून तुम्ही नेताल तर मग निघत आहे पुन्हा सगळं तुमचं रान उपसून जाऊ नका जाऊ देऊ नका रानात नाही द्यायचं त्यांना नाही द्यायचं बरं गो माय नाव नेत मग लय भारी तुम्हाला पाऊल माझ्या सुनाला नीट बोलायचं जाबाड फाडीन टरटरा आधीचा दुखा शिळीच्या तोंडाला मवा आल्या म्हणे आले काय करायचं तुला
दुकानामध्ये गेले मग एक मला मांडला लावला माझी माझ्या सुनाला मी कसलं बोलायचं नाही बरं का मी तुमच्या सुनाला बोलत माझ्या सुनायच्या तोंड बघा कसले आहेत पिलेन ही आहे का असं शिळीच्या पिल्याला बाबा आले म्हणे एवढा दुख तोंड कसले काय झालंय मारा आपली इज्जत ह्याच्यात चालली कशात एक सुन काळी आहे नक्की आहे एक सुन आता बदलावी मला याच्यात तीच नाव ठेवत्या ठेवे ना आता हा मावशीची फुटलाय की आजलं माझ्यातलं ते फुटलंय चौकून आले ते फुलके वडवड फुलके वडवड बरोबर आमच्या संघाकारावर काहीतरी काय मनाभर गाणं एक चांगलं चांगलं फर्स्ट क्लास गाणं म्हणून संघकार गेला गावाला घमाज पण गाणं मग पुन्हा माझ माहिती पुढच्या गाणं बघा सासूबाईचं कसं आहे सुनत लांब ठुली काय झालं काय झालं की हात कर की उघडा राहू दे उघडा जरा हात असं जुदा हाताचा हात करतोय जरा तुम्हाला कवा सांगणार मी हार बर काढायच्याच टायमाला सांगणार तर वाट बघू नाही ना पण तुम्हाला तिकडे आम्ही येऊ देत ना आमची आम्ही मला तुम्हाला यायला चान्स नाही जाताल मला करंट सोडला तिथं बघा ना सुनबाई ना कोणती केसाची स्टाईल केली वरीच आहे तर केस काय करावं गाय माय असं वाटायलं असं वाटायला चटकळाच आहे का चटकळाच करावं काही काय करतात हेअर स्टाईल करतात ह्याच्यामध्ये चिघाळ्यावर तुमच्या घरी आल्यावर असा इंतजाम होतोय का तुम्ही आमचा कॅमेरेवाले दादा कॅमेरेवाले दादा तुम्ही चहा घ्या पाण्याचा गिलास सुद्धा भरून देत नाही मस्त खाऊन खाऊन मावशीच्यातलं फुटलंय सर शांत बसा आता मावशी तुम्ही तुम्ही असं म्हणता पण आमच्या घरी आल्यावर तुम्ही जर आमच्या घरची साखर संपण पत्ती संपण अगं तुमच्या घरात कधी जळत आहे का लोक खात की रिंगणात मला रिंगणात म्हणले की रिंगणात
खर मला इंगळत आलं बाय ऐकू सॉरी मला काय कळलं सांगू का तुम्हाला लय बोलू नको बर का सुनबाईला म्हणले कुणीतरी कुत्र्यानं मुके घेतले तुम्हाला सगळं उठलंय म्हणले म्हणलं जावं तरी आपण तुम्हीच आलात तिकडं आज सकाळ उगा नातो सोबत लस धिंगाणं चालू आहे बाबा मी खायला चालू केलं करते आह करते बाप सारे सकाळ धरून गेला माय सामान आणायला अजून पळा ना मध्ये मध्ये बंद केलं आता तोंडावर बुकी घालीन तुझ्या मस्त धरायला मध्ये दाबून आता करील जाग्याचा मुका घ्यायचा करील हसून दिरवितोय पुन्हा अजून बरं मामी चहा कसं होत मग मला आता हॉटेल टाकून दे बरं बरं माझ्या भावानं टाकलंय लातूरच्या भावानं हॉटेल टाकलंय तुम्हाला तिकडे दाखवत चहाला बसवू तिकडं बहीण भावडाला पार्टनरशिप मध्ये नाही बरं तुम्ही चहा पेत राहायचं माझ्या किडने ऐकून या की पुन्हा टायमाला पैसे वाल्या अहो आम्हाला आम्ही तर नटू नटू बसला जत्राला आता म्हणजे सासा समा कुठे आमच्या दारात देऊ नका म्हणतोय माहितीये का ती असं बोट धरून सांगायला लागलंय ती काय म्हणतंय फुकटचा चहा प्याला ते प्याला त्या म्हणतोय उठून तुम्हाला सुनाच्या तोंडावर फुटलंय की माय कमी जरा विचार तरी करा कबड्याच्या कोंबड्या खाल्ले कोंबड्याने तोंडाला तुझ्या मारले सासूबाई सुनबाई सुनबाईच्या लोकांचं फुकटचं खाऊन कसं उतर आले जत्रामध्ये देवीला नवस करा आणि चांगले दोन तीन बकरे कापते म्हणा माझ्या सुनाचं तोंड राहू द्या म्हणा देवीला नवस करा माय जत्रात काय करते माय बहिणी म्हणावा चुकलो राहू दिली आणि लोकांचं खात नाही म्हणा आता लोकांचं खात नव्हतं म्हणायचं मी का म्हण करू माझं थोडी झाले माझं थोडं सोय लागले सुनायची मयाची सासू मुडी पाय खाऊ घातलेला लिपस्टिक बी गोळशी त्यात माय तोंडाला मी आतापासून लिपस्टिक लिपस्टिक म्हणजे लावलं लावलं पोझिशन एवढी मोठी फासली मी फासलेली सगळे पुसून काढली उठून वाटायला लागतं का काय बघा मान बघा जाता गाडीवर घेऊन जा बघा कोड फुटल्यावर झाले बघ ना जवळून काय बी म्हणणं काय माहिती सुनाला हो मामी बघा कळलं का नाही होत आम्ही लोकांचं खात नाही काय तोंडाची लय बोलू नको असं तिने काळे डोळे काळी छाई पण बरी येते सुनावणी नाही बघा ती काय झाले काय ती कपडे घालायचे काय ती होत डोळे पाय लावले तर माझ्या हातीला माझ्याकडे